सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनची एंट्री ईस्टर्न आफ्रिका येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमिक्रॉनची लागण. सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉन या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरामध्ये 8 दिवसांपूर्वी ईस्टर्न आफ्रिका येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. जिल्ह्यात अखेर ओमिक्रॉनने एंट्री केली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये 8 दिवसांपूर्वी ईस्टर्न आफ्रिका येथून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती पत्नी आणि 2 लहान मुले कोरोनाबाधित आढळली होती. या कुटुंबांचे नमुने पुणे येथील NIV प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून या कुटुंबातील तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले असून फलटण शहरात विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे.